गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं आपण मोलॅरिटी, मोलॅलिटी आणि नॉर्मॅलिटी. या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे आज सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस. गॅसेस डिझॉल्व इन लिक्विड टू फॉर्म होमोजिनियस सोल्युशन अँड दी सोल्युबिलिटी डिपेंड्स अपॉन. आता जी काही सोल्युबिलिटी असणार आहे ती डिपेंड असणार आहे या बऱ्याचशा जे काही सोर्सेस आहेत, जसं की पहिला आहे द नेचर ऑफ द गॅस. तर त्या गॅसची सोल्युबिलिटी डिपेंड असणार आहे त्याच्या नेचरवरती. ज्या पद्धतीने गॅसचं नेचर असेल त्याच्यावरती त्याची सोल्युबिलिटी डिपेंड असेल. त्यानंतर द नेचर ऑफ द सॉल्वंट, मग त्या गॅसमधला जो काही सॉल्वंट असेल त्याचं नेचर कसं असणार आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे त्याची सोल्युबिलिटी. त्यानंतर टेम्परेचर ऑफ द सोल्युशन, टेम्परेचरवर सुद्धा सोल्युबिलिटी डिपेंड असणार आहे. द प्रेझेन्स ऑफ द गॅस ओवर द सोल्युशन्स, जो काही गॅस प्रेझेंट असणार आहे त्या ठिकाणी त्याच्यावरती सुद्धा त्याची सोल्युबिलिटी डिपेंड असणार आहे. दी सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इज रिलेटेड टू इट्स प्रेझेन्स बाय हेनरीज लॉ. तर या ठिकाणी सोल्युबिलिटी गॅसची रिलेटेड संदर्भात हेनरीज लॉ या ठिकाणी तयार करण्यात आला होता, तो लॉ बघूया आपण. द लॉ स्टेट्स दॅट, हा लॉ जो आहे तो 2 मार्कला जनरली एक्झामला विचारला जातो. द मास ऑफ अ गॅस डिझॉल्व पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द सॉल्व्हंट ॲट अ गिवन टेम्परेचर इज प्रोपोर्शनल टू द प्रेझेन्स ऑफ द गॅस इन इक्विलिब्रियम विथ द सोल्युशन. द मास ऑफ अ गॅस डिझॉल्व पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द सॉल्व्हंट. जे काही या ठिकाणी व्हॉल्यूम दिलेलं असेल सॉल्व्हंटचं त्याच प्रमाणात असणार या ठिकाणी मासचं प्रमाणसुद्धा असणार गॅसमध्ये. आणि टेम्परेचर गिवन दिलेलं असेल आणि ते प्रोपोर्शन असणार आहे सोल्युशनच्या इक्विलिब्रियमला. इफ मास इज इक्वल टू एम अँड पी, एम मीन्स मास, कॅपिटल एम इज मास अँड प्रेशर इज डिनोटेड ॲज पी. सो एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी, देअरफोर एम इज इक्वल टू के पी. सो हियर इज अ के इज प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट. द मॅग्नेट्यूड ऑफ के डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ अ गॅस. नेचर ऑफ द सॉल्व्हंट, टेम्परेचर अँड द युनिट ऑफ प्रेशर. हेनरीज लॉ जो या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला बोर्ड एक्झामला, तुम्हाला 2 किंवा 3 मार्कला हा क्वेश्चन जनरली विचारला जातो. त्यानंतर त्याचे काही लिमिटेशन्स दिलेले आहेत. इट इज ऑब्झर्व दॅट हेनरीज लॉ इज व्हॅलिड इफ. तर हेनरीज लॉ कधी व्हॅलिड असणार आहे? प्रेशर इज नॉट हाय. या ठिकाणी प्रेशर काय असेल? जास्त हाय नसणारे. द टेम्परेचर इज नॉट टू लो, टेम्परेचर जास्त लो असणार नाही त्या ठिकाणी. द गॅस इज नॉट हायली सोल्युबल, गॅस जो असेल तो सोल्युबल कमी असणार आहे. अँड द गॅस नायदर रिॲक्ट्स केमिकली विथ द सॉल्व्हंट नॉर डिसोसिएट्स ऑर असोसिएट्स इन द सॉल्व्हंट्स. गॅस जो केमिकली रिॲक्ट होईल दुसऱ्या सॉल्व्हंटबरोबर तर तो डिसोसिएटसुद्धा त्या ठिकाणी होणार नाही
हे सर्व जे काही आहेत ते हेनरीज लॉचे लिमिटेशन्स आहेत की तो कधी वैलिड असू शकतो। नेक्स्ट टॉपिक इज सॉलिड सोल्यूशन। व्हाट इज मीन बाय सॉलिड सोल्यूशन? मिक्सिंग ऑफ टू सॉलिड कंपोनेंट्स गिव सॉलिड सोल्यूशन। दोन सॉलिड सोल्यूशन कंपाउंडचं जे काही मिक्सिंग असेल त्याला म्हटलं जाईल सॉलिड सोल्यूशन्स। दीज आर ऑफ टू टाईप्स, त्याचे दोन टाईप पडतात। एक आहे सबस्टिट्यूशनल सॉलिड सोल्यूशन, दुसरा आहे इंटरस्टिशियल सॉलिड सोल्यूशन। मग सबस्टिट्यूशनल सॉलिड सोल्यूशन म्हणजे काय? इन दी सबस्टिट्यूशनल सॉलिड सोल्यूशन ॲटम्स मॉलिक्युल्स ऑर आयन्स ऑफ वन सबस्टन्स टेक अ प्लेस ऑफ सिमिलर स्पेसीज ऑफ अदर सबस्टन्सेस इन इट्स क्रिस्टल लॅटायसेस। ओके, जे काही सबस्टन्स असतील काय असतील? सिमिलर स्पेसीज असतील त्या ठिकाणी, त्याला म्हटलं जाईल सबस्टिट्यूशनल सॉलिड सोल्यूशन्स। नेक्स्ट इज इंटरस्टिशियल सॉलिड सोल्यूशन, इट कॉन्स्टिट्युएंट्स द अदर टाईप अँड फॉर्म बाय प्लेसिंग ॲटम्स ऑफ वन काइंड इन टू व्हॉइड्स ऑर इंटरस्टिक्स दॅट एक्झिस्ट बिट्वीन ॲटम इन द होस्ट लॅटिस, इन द होस्ट लॅटिस। नंतर नेक्स्ट टॉपिक इज वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन अँड राऊल्ट्स लॉ। राऊल्ट्स लॉ या ठिकाणी सुद्धा 2 ते 3 मार्कला एक्झामला विचारला जातो। या ठिकाणी आता राऊल्ट्स लॉ फॉर बायनरी सोल्यूशन ऑफ वॉलाटाईल लिक्विड्स। सो वॉलाटाईल लिक्विड्स मीन्स जे लिक्विड इव्हॅपोरेट फास्ट होतात, जसं की पेट्रोल असेल, पेट्रोलचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो। पेट्रोल काय आहे? फास्ट वॉलाटाईल होणारं लिक्विड आहे। तर द राऊल्ट्स लॉ फॉर बायनरी सोल्यूशन इज स्टेटेड ॲज ॲट गिवन टेम्परेचर फॉर अ सोल्यूशन ऑफ वॉलाटाईल लिक्विड्स द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ इच कंपोनंट इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ द वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनंट अँड इट्स मोल फ्रॅक्शन। अ सोल्यूशन कन्सिस्ट ऑफ टू वॉलाटाईल लिक्विड, एक्झाम्पल या ठिकाणी आहे ए अँड बी, इफ पी ए अँड पी बी आर पार्शियल वेपर प्रेशर एक्स ए अँड एक्स बी आर द मोल फ्रॅक्शन। सो पी ए इज इक्वल टू पी ए झिरो एक्स ए, पी बी इज इक्वल टू पी बी झिरो एक्स बी, वेअर पी ए अँड पी बी आर द वेपर प्रेशर ऑफ द प्युअर टू कंपोनंट्स अँड बी रिस्पेक्टिवली। नेक्स्ट टॉपिक इज आयडियल अँड नॉन आयडियल सोल्यूशन्स। द बायनरी सोल्यूशन्स मे बी क्लासिफाईड इन टू टू टाईप्स। बायनरी सोल्यूशन जे असतात ते दोन टाईपमध्ये क्लासिफाईड केले जातात, एक आहे आयडियल सोल्यूशन आणि दुसरा आहे नॉन आयडियल सोल्यूशन। सो व्हॉट इज मीन बाय आयडियल सोल्यूशन? आयडियल सोल्यूशन इज डिफाईन्ड ॲज द सोल्यूशन विच ओबेज राऊल्ट्स लॉ एक्झॅक्टली ॲट ऑल कॉन्सन्ट्रेशन्स अँड ॲट ऑल टेम्परेचर्स। इन दिस सोल्यूशन्स द इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन बिटवीन द कंपोनंट दॅट इज
AB attraction are the same magnitude of intermolecular interaction in pure components AA and BB attraction. What is non-ideal solution? The solution which do obeys Raoult's law called as non-ideal solution. Therefore, such solutions PA is equal to P0A XA, PB is equal to PB0 XB. Most of the solutions are non-ideal because they deviate from ideal behaviors to more or less extent. Thus, for non-ideal solutions, none of the components obey Raoult's law, that is PA and also PB. या ठिकाणी आपण आयडियल सोल्यूशन बघितलं आज.